नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय तलाठी भरती, वनरक्षक भरती, नगर परिषद भरती, PCS आणि IBPS ज्याच्या परीक्षा घेत आहेत का, सगळ्या परीक्षा आपल्याला बघायच्या आहे. तलाठी भरतीची विजयश्री बॅच, नवीन प्रवेश फास्ट ट्रॅक बॅचमध्ये तुम्हाला घेता येतील. डेली 3 ते 4 लाईव्ह सेशन, 1500+ व्हिडिओज, 26 PDF टेस्ट आणि 5 ऑनलाईन टेस्ट आणि सगळ्या विषयांच्या नोट्स तुम्हाला TCS पॅटर्ननुसार भेटणार आहे. तुम्हाला कुठे? अभ्यास करता या ॲप्लिकेशनवर. अभ्यास करता ॲप आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी जा, जॉईन व्हा आणि अभ्यास सुरू करून टाका. आजचं जरा टॉपिक हटके आहे. आपलं 19 नंबरचं सेशन आहे, लक्षात घ्या. टॉपिक वाईज TCS आणि IBPS नुसार आपण 18 सेशन याच्या आधी घेतले. सगळे तुम्हाला अभ्यास करता ॲपवर भेटून जाईल. तुमच्या तलाठीच्या व्याजमध्ये, वनरक्षकच्या, नगर परिषदेच्या, सरळ सेवाची आपण सुपर व्याज सुरू केली आहे ते नगर परिषदेसाठी आणि इतर परीक्षांसाठी. वेन डायग्राम, याला तर्क आणि अनुमान असंही म्हटलं जातं. तर्क व अनुमान, याला काही ठिकाणी तुम्ही विधान व निष्कर्ष असंही बघतात. परीक्षा सगळ्या पशुधन, दारूबंदी सगळ्या परीक्षांसाठी, झडपीसाठी हे उपयुक्त असं हे सेशन आहे. चला सुरुवात करूया. PCS पॅटर्नचे प्रश्न आहे, कोणते अनुमान सत्य आहे असा प्रश्न तुमच्या समोर आहे. बघा, आणि हे ऑप्शन्स आहेत. बघा ऑप्शन्स आहेत आणि खाली मग अ ब क ड. चलो सुरुवात करूया. विधान काय? सर्व न्यायाधीश हे निपक्षपाती असतात. टिंबटिंब हे या विधानाचे उदाहरण आहे. सार्वत्रिक होकारार्थी, सार्वत्रिक नकारार्थी, विशिष्ट होकारार्थी, विशिष्ट नकारार्थी, काय? सर्व न्यायाधीश हे निपक्षपाती असतात. काय म्हणणार तुम्ही या विधानाला? याची वेनाकृती कशी बनते? तुम्ही म्हणाले वेनाकृतीचा काही संबंध की असा आहे. हे बघा, हे सर्व न्यायाधीश आहे, सर्व न्यायाधीश आहेत, हे निपक्षपाती असतात असं म्हटलंय. बघा बघा, निपक्षपाती असतात असं म्हटलंय, अशी आकृती बनते. सर्व उपसर्ग आणि असतात हे क्रियापद या ठिकाणी आहे. सर्व काय? उपसर्ग आणि असतात हे क्रियापद या ठिकाणी आहे. मित्रांनो, हे सार्वत्रिक होकारार्थी आहे. सार्वत्रिक होकार म्हणतो आपण याला. सर्वच्या सर्व यस असतात, नसतात असतं तर नकारार्थी असतं, काही असतं तर विशिष्ट असतं, मात्र सर्व. इथे जर काही शब्द आला ना तर उत्तरामध्ये काय घ्यायचं माहिती का? विशिष्ट घ्यायचा. तुम्हाला टेक्निक सांगतो. इथे जर नसतात आलं ना तर इकडे नकारार्थी घ्यायचा. याला काय म्हणायचं? याला उपसर्ग म्हणायचं. उपसर्ग हे जे आधी येत आहे का ते, आणि याला क्रियापद आम्ही म्हणतोच. म्हणजे टेक्निक देतोय मी तुम्हाला. बरेच जणांना हा प्रश्न माहीत नसेल किंवा कसा सोडवायचा याचं लॉजिक नसेल, त्यांनी हे लक्षात घ्या. एकदा पटकन सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा, पटपट पटपट आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. रोहिदास चोंदे पाटील GST इन्स्पेक्टर ही आपली युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि अभ्यास करता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. पुढच्या प्रश्नाकडे. खालील शब्दगट अ ब क ड यापैकी कोणत्या वेन आकृतीशी संबंधित आहे ते ठरवा आणि त्या आकृतीचे सांकेतिक अक्षर दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. बघा, आकृतीचे सांकेतिक अक्षर शब्दगट काय आहे? कोबी, मेथी, भाजी. आता कोबी, मेथी, भाजी दाखवणारी आकृती कोणती? बस मला वाटतं सगळ्यात सोपं आहे, सगळ्यात सोपं आहे. म्हणजे याच्या इतकं सोपं काहीच नाही. याच्या इतकं सोपा दुसरा म्हणजे ऑप्शनच नसणार इथे. लक्षात घ्या काय, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. कोबी एक भाजी आहे, मेथी एक भाजी आहे, म्हणजे भाजीचं वर्तुळ आहे. या भाज्यांमध्ये एक कोबी आणि एक मेथी आहे का? कुठे आहे ना? हे काय? ब ब तुमचं उत्तर आलं पाहिजे. 2 नंबरचं पुढे बघा. भारत, नेपाळ आणि श्रीलंका परस्पर संबंध वेन आकृत्या. प्रश्न हक्काचे. काही वेळेस 2-2 प्रश्न आले, म्हणजे 4 मार्क्स सुद्धा आलेले एकाच परीक्षेमध्ये. 4 मार्क्स, त्याच्यामुळे मुद्दा मी हा टॉपिक घेतला तुमच्यासाठी. तलाठी व्यक्तीला तर प्रश्न आलाच पाहिजे. नगर परिषद, वनरक्षक, पशुधन पर्यवेक्षक, दारूबंदी पोलीस, सगळीकडे. भारत वेगळा देश आहे, श्रीलंका वेगळा आहे, नेपाळ वेगळा आहे. विषय क्लोज आहे, विषयच क्लोज आहे. काही कोणाला काही घेण देणं नाहीये. तुम्ही म्हणाल मग त्यांच्या सीमा एकमेकांना लागून असतील का, काही असं बंधारे बंधारे? नाही नाही, हे तर नाहीचे, हे तर नाहीचे. बस भारत वेगळा, श्रीलंका वेगळा, नेपाळ वेगळा. 4 नंबरच. आता बघा, आकृती आहे घोडे, कुत्रे आणि हत्ती. घोड्यातून कुत्र्यात काही संबंध आहे का? तुम्ही म्हणाल हत्ती सोंडेवाला प्राणी आहे, घोड्याला शेपूट आहे, कुत्र्याला शेपूट आहे, तसं काही आहे का? नाही. इथे सुद्धा घोडा घोड्याचं काम करतोय, कुत्रा कुत्र्याचं करतोय आणि हत्ती हत्तीचं.
तिघांचं सगळं काही वेगळंच आहे, सगळंच वेगळं आहे. म्हणजे तुम्हाला जास्त पुढचं उदाहरण देण्याची गरज नाहीच आहे. तिन्ही प्राणी आहे, तिघांच्या जाती वेगळ्या आहे. पुढे जातोय बघा, पुढचा प्रश्न भारी या. हा प्रश्न आहे ना जरा हटके, हा स्पेशल आहे, TCS स्पेशल या. बऱ्याच जणांना हा प्रश्न सोडवताना येणार, पण कसा सोडवायचा मी सांगतो. विधानांचं परीक्षण करा म्हटलंय, व्हिडिओ क्वालिटी जरा वाढवून घ्या, चांगलं दिसेल. या खेड्यातील सर्व कॉन्क्रीटची घरे पांढरी रंगवली आहेत. काही घरांना प्रशस्त द्वारमंडप आहेत. उदारीकरणानंतर बांधलेल्या कॉन्क्रीटच्या घरांना प्रशस्त द्वारमंडप आहेत. सर्व घरे कॉन्क्रीटची नाहीत. ओके, आणि पर्याय सर्वात यथार्थ असा निष्कर्ष निवडा म्हटलंय. या गावामध्ये काही पांढरी कॉन्क्रीटची घरे प्रशस्त द्वारमंडप असलेली आहेत. या गावात फक्त कॉन्क्रीटची घरे आहेत. बहुतेक कॉन्क्रीटची घरे उदारीकरणानंतर बांधलेली आहेत. जी घरे कॉन्क्रीटने बांधलेली नाहीत त्यांना प्रशस्त द्वारमंडप असू शकत नाही. प्रश्न आहे ना बऱ्याच जणांना स्तब्ध करणारा आहे, मला माहिती आहे. पण आज मी असं टेक्निक सांगणार आहे, अशी ट्रिक सांगणार आहे या ठिकाणी. असा प्रश्न आलाय, तुमचा मार्क पक्काच झाला पाहिजे. लय सोप्या पद्धतीने शिकवतो मी, लय भारी. त्याला करायचं काय ते सांगतो. आधी तुम्हाला हे मांडता आलं पाहिजे, हे मांडता आलं पाहिजे. या खेड्यातील सर्व कॉन्क्रीटची घरं पांढरे रंगवलेली आहेत. बघा बरं का, खेडं आहे हे, एक खेडं आहे. बरोबर आहे, खेडं आहे. त्या खेड्यातील सर्व घरं ही सगळीच्या सगळी घरं ही, आणि त्याच्यातली ती सर्वच्या सगळं पांढरे रंगवलेली, म्हणजे सगळी घरं पांढरी. पहिला मुद्दा सर्व घरांसाठीचं, ही अशी आकृती आली. काही घरांना प्रशस्त द्वारमंडप आहेत. बघा बरं का, काही घरांना, म्हणजे आता बघा समजा हा हे काही घरं आहे आणि याच्यातली काही आहे. बघा, काहींना प्रशस्त द्वारमंडप आहेत, काहींना. म्हणजे मी या ठिकाणी काय म्हणणार की बाबा हे या घरांना प्रशस्त द्वारमंडप आहे, प्रशस्त द्वार काहींना आहेत. आता दुसरं म्हटलं, उदारीकरणानंतर बांधलेल्या कॉन्क्रीटच्या घरांना प्रशस्त द्वारमंडप आहेत. बघा, उदारीकरणानंतर बांधलेली कॉन्क्रीटची घरं आता प्रशस्त द्वारमंडप असलेली ही आहेत. आता ती जी उदारीकरणानंतर बांधलेली गा, मी ती ही म्हणणार उदारीकरण ती. आणि सर्व घरं कॉन्क्रीटची नाहीत असंही म्हटलेलं आहे. काय म्हटलंय, सर्व घरं कॉन्क्रीटची नाहीत म्हटलेलं आहे. याकडेतील सर्व कॉन्क्रीटची घरं पांढरी आहेत, पण सगळे घरं कॉन्क्रीटची नाहीये, लक्षात घ्या. सगळी घरं कॉन्क्रीटची नाहीये, म्हणजे तुम्हाला मग आम्ही म्हणणार हे अर्धी घरं कॉन्क्रीटची, ही कॉन्क्रीटची घरं अर्धी आहे, ही बिन कॉन्क्रीटची आहे. आणि हे जे मधलंय ना, हे उदारीकरणानंतर बांधलेली घरं आहे, हे मधल्या याच्यात आले. आणि मग आम्हाला एकदा ही आकृती जमली किंवा आमचं उत्तर आलं. वेन आकृतीनेच हा प्रश्न सोडवता येतो, दुसरीकडे नाही. दुसरं डोकं लावायचंच नाही याच्यासारखा सोपा, म्हणजे याच्यावर उपायच नाहीये. याचा उपायच वेन आकृती आहे. मग तुम्हाला सर्वात यथार्थ पर्याय निवडायचा की सगळ्यात बेस्ट काय या ठिकाणी. पहिलं काय म्हटलं माहिती, की या गावामध्ये काही पांढरी कॉन्क्रीटची घरं प्रशस्त द्वारमंडप असलेली आहेत. ही कॉन्क्रीटची घर आहे, त्यातली काही पांढरी घरं जी प्रशस्त द्वारमंडप असलेली आहेत. म्हणजे यश ही जी काही काही मधली, पहिलं तर येतं बघा इथे. बरोबर, या गावात फक्त कॉन्क्रीटची घरं आहे असं म्हटलंय का? सर्व घरं कॉन्क्रीटची नाहीत म्हटलंय. इथे म्हटलं असतं ना सर्व घरं कॉन्क्रीटची आहेत, तर हे बरोबर आलं असतं, हे तर चुकतंय सर्व. बहुतेक कॉन्क्रीटची घरं उदारीकरणानंतर बांधलेली आहेत. नक्की नाही सांगता येत तुम्हाला, फिक्स नाही म्हणू शकत तुम्ही त्याला. जी घरं कॉन्क्रीटने बांधलेली नाहीत त्यांना प्रशस्त द्वारमंडप असू शकत नाही असं म्हटलंय, तसं फिक्स नाही म्हणता येत. असू शकतं ना, काही घरांना द्वारमंडप आहेच ना, तिथे दिलंच इथे. कॉन्क्रीटच्या घरांना प्रशस्त द्वारमंडप आहेत, दिलंय डायरेक्टली. पण नाहीत त्यांना असू शकत नाही असं कुठेच म्हटलेलं नाहीये. नाही बद्दल उल्लेखच नाही याच्यात. मित्रांनो, ते फक्त एक बरोबर येतं. प्रश्न अटके मला माहिती आहे, पण तुम्हाला सोडवायचे असे प्रश्न. हे सोपं आहे, स्त्री पुरुष आहे, शिक्षक आहे, जे सोपं आहे त्याला सोपंच म्हणायचं, सोप्याला अवघड नाही करायचं. काय स्त्री पुरुष आणि शिक्षक, बघा आता काही पुरुष आणि काही स्त्रिया आणि त्याच्यातले ते शिक्षक असं जोडतं ते, म्हणजे जोडणारं हे शिक्षका दोघं आहे दोघांना. इथे एक नंबर चाला पाहिजे, इथे एक नंबरचं. काही जण इकडे वळतील, नाही चालत. इथे पुढे जातोय, संच खेळाडू विद्यार्थी वाहक एक्स वाय झेड, खेळाडू विद्यार्थी वादक, सॉरी वादक, तीन संच आहे. काही खेळाडू हे विद्यार्थी आहेत व काही खेळाडू वादक आहेत, तर मग काय काय योग्य येईल? बघा बरं का, प्रश्न भारी विचारला, मस्त आहे, मजा आणणार आहे. काही खेळाडू विद्यार्थी आहेत आणि काही विद्यार्थी वादक आहेत, कसं कशी वेन आकृती तयार करणार? बघा बरं का,
हे तर येतच नाही, इथे सर्व वाला पाहिजे. इथे सुद्धा यक याच्यात सर्व पाहिजे होतं, ती नाहीचे. राहतो प्रश्न यक की ड. बघा तुम्हाला काय म्हटलंय, काही खेळाडू विद्यार्थी आहेत. आम्ही कसं केले काढली असते आकृती, असे काही खेळाडू आहे ते विद्यार्थी आहे, बरोबर. दुसरं काय, काही खेळाडू काही विद्यार्थी वादक आहेत, काही विद्यार्थी वादक. माझी आकृती ही तयार झाली, तुमची झाली असं, तुम्ही निघालेले आहेत जिंकण्याच्या दिशे, तुम्ही निघालेले आहेत म्हणजे इथे ड नंबरचं उत्तर आलं पाहिजे. मित्रांनो तुम्हाला सर्व नोट्स या ठिकाणी भेटणार आहेत, तलाठीवरतीच्या, वनरक्षकच्या, तुम्हाला फक्त त्या परीक्षेच्या नावाने मेसेज पाठवायचा आहे. 299 रुपये या नंबरला पेड करायचे आहे, 86 98 33 34 33 12 आणि पाठवून द्यायचं. तुम्हाला तलाठीच्या स्पेशल टेस्ट आणि त्याचं सगळं स्टडी मटेरियल पाहिजे, तो टेस्ट सिरीज नोट सगळं तलाठीचं नाव पाठवा. तुम्हाला वाटतंय नाही नाही मला नगर परिषदेचं पाहिजे, पेमेंट करून नगर परिषद एवढं टाका नोट्स आणि टेस्ट म्हणा. तुम्हाला वाटतंय मला वनरक्षकचं पाहिजे स्पेशल टेस्ट बरं का, आणि इतर सगळ्या इंग्लिश मराठी गणित बुद्धिमत्ता जी के करंट अफेअर्स सगळं काय, तुम्हाला कसे आहे नोट्स नेमक्या, कसे आहेत टेस्ट सिरीज आम्हाला बघायची आधी. आम्हाला डेमो द्या, डेमो फ्रीमधल्या दाखवा, त्या फ्रीमधल्या इथे अवेलेबल आहे. अभ्यास का टाईपवर कंटेंटमध्ये त्या बॅचेसच्या फ्रीमधलं मटेरियल अवेलेबल आहे. हा हा लोक होईल, प्ले स्टोअरला जा बघा आणि नंतर घ्या, फायदा होईल, पण खूप जास्त फायदा होईल. पुढचा मुद्दा आहे वेन आकृती, भारत चंदीगड उत्तर प्रदेश, भारत चंदीगड उत्तर प्रदेश काय बघा, याच्यात भारत सगळ्यात मोठा आहे. चंदीगड एक केंद्रशासित राज्य आणि उत्तर प्रदेश एक राज्य आहे. कसं याला कसं एक भारतामध्ये दोघ जण आहे एवढं तुम्हाला कळतंय. पहिलं तुमचं उत्तर तिथे चला, भारतात दोघ जण आहे, मोठ्या वर्तुळात दोघं आले पाहिजे ते फक्त एकाच ठिकाणी बस डायरेक्ट थेटच कार्यक्रम एक चंदीगड एक हे आहे. दोन नंबरचं पुढे जातोय प्राणी, भूचर प्राणी आणि जलचर प्राणी संबंध. तुम्हाला माहिती आहे की प्राणी मोठा येईल त्याच्यात एक भूचर आहे आणि एक जलचर आहे. 9 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, काय प्राणी हा बाहेरचा आहे, एक जलचर एक भूचर, काय एक जलचर एक भूचर भूचर. समाजशास्त्र, मानवविज्ञान आणि मानसशास्त्र संबंध कसा येईल बघा. हे वेन आकृती म्हणजे याच्यात ना जी के पाहिजे बघा, जी के जी के ज्याचं ज्याचं जी के चांगलं आहे का त्याचे या ठिकाणच्या आकृत्या बरोबर येतात. लक्षात घ्या एक गोष्ट, लक्षात घ्या समाजशास्त्र आणि मानसशास्त्र या मानवविज्ञानाची शाखा आहे, हे ज्याला माहिती आहे त्याच उत्तर बरोबर आहे, दुसरे सगळे चुकणार आहे. बघा हे बाहेरून आहे मानव विज्ञान शास्त्र, त्याच्यातलं एक आहे समाजशास्त्र आणि एक आहे मानसशास्त्र, चार उत्तर आलं पाहिजे. पुढे जातोय आपण, शिक्षक विद्वान व्यक्ती विद्यार्थी यांना योग्य रीत्या काय दर्शवत. 10 नंबरचा प्रश्न आहे, भारी आहे, इंटरेस्टिंग आहे. बघा तुम्हाला मी म्हटलो आता इथे शिक्षक हा विद्वान असू शकतो का, असू शकतो, विद्वान विद्यार्थी असू शकतो, कोणी काय असू शकतं इथे, मग असं कुठे घडेल असं इथे घडत. शिक्षक हा विद्यार्थी असू शकतो, विद्यार्थी हा विद्वान असू शकतो, इथे 1 नंबरची आकृती येते. इथे डायरेक्ट उत्तर आलं पाहिजे, चुकवायचं नाहीये, चुकीला इथे माफी नाहीये. वेन आकृतीमध्ये पुढील वर्गाचे एकमेकांशी संबंध, चहा कॉफी आणि पेय, सोपं सोप्याला सोप्यात घ्या, सोप्याला सोप्यात घ्या. पुढे झाला तुम्हाला माहिती आहे की भाऊ पेय आहे, पेयामध्ये एक चहा आहे आणि एक कॉफी आहे, विषय संपला. पुढे जातोय अभ्यास का टॅपवर तलाठी भरतीचे बॅच सोबत दारूबंदी पोलीसचे बॅच, काही जणांचं तिथे येत आहेत मेसेज. उत्पादन शुल्क आपण ज्याला म्हणतो राज्य उत्पादन शुल्क, पशुधन पर्यवेक्षक, पोलीस भरतीची बॅच चालू आहे, बरेच जण नवीन तयारी करतायत. 12वी पास झाली मित्र इथे या स्पेशल बॅचमध्ये लाईव्ह सेशन रेकॉर्डेड सगळं भेटेल. झडपीची बॅच आहे, सरळ सेवेची आहे, आता आपण सुपर बॅच आणली सरळ सेवेची. वन विभागाची बॅच आहे, एमपीएससीचे बॅचेस आहेत, मेन्सचे आहेत, प्रीचे आहेत, सगळे फाउंडेशन कोर्सेस आहेत अभ्यास कट्टा ॲपवर. पुढे बघा कोणता संच आहे तो खालील आकृतीचे योग्य प्रतिनिधित्व करतो, म्हणजे बघा हे मधलं वरतो हे बाहेरचं आणि हे वेगळं. प्राणी कीटक झुरळ, प्राणी स्त्री पुरुष, राज्य जिल्हे केंद्रशासित प्रदेश, देश राज्य जिल्हे. 13 नंबरचा प्रश्न आहे, एका ज्याच्यामध्ये दोन चार पक्षी मारण्याचं काम केलंय बस, दुसरं काही नाही केलं, काय भानगड काय. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, तुम्हाला इकडे खाली मग दिलं
गट आ ई ऊ अ आ ऊ नाही, मला वाटतं हे वेगळा कार्यक्रम आहे हा. तुम्हाला इथे ओळखायचं आहे, बघा इथे सोपं आहे. बाहेरून राज्य आहेत, राज्याच्या मध्ये जिल्हे. प्राणी कीटक झुरळ कसं येईल तुम्हाला, हे प्राणी आहे, त्या प्राण्यामध्ये हे कीटक आहे आणि कीटकामध्ये हे झुरळ आहे, बस याची आकृती ही तयार होती. प्राण्यामध्ये स्त्री पुरुष याची कसं तयार होते, म्हणजे हे प्राणी आहे त्याच्यामध्ये एक स्त्री एक पुरुष. राज्य हे बाहेरचे राज्य, त्याच्यामधले हे जिल्हे आणि हे केंद्रशासित प्रदेश वेगळं, हे इथे जमलं. देश हे देश असा, देश राज्य जिल्हे, म्हणजे इथे उत्तर तीन आलं पाहिजे. सरळ सरळ उत्तर या ठिकाणी काय आलं पाहिजे, तीन आलं पाहिजे. आपण पुढे जातो आहे, बघा पुढचा प्रश्न. हा सोळा, 14-16 पाच आकृती आहे. प्रत्येक घटकाच्या संचासाठी योग्य पर्याय निवडा. बघा हे आता हे जरा लक्ष द्या, 14-16 काय म्हटले बघा. शिक्षक कॉलेज विद्यार्थी कसे देऊ, बघायचं आणि उत्तर द्यायचं डायरेक्ट. 14 नंबरचा प्रश्न आहे, शिक्षक कॉलेज विद्यार्थी कुठे येईल हे बघा. याच्यामध्ये काय येईल माहिती का, तुमचं येईल बाहेरून कॉलेज. या कॉलेजमध्ये काही शिक्षक असतील, काही विद्यार्थी असतील. कुठे आकृती, ही आकृती आली पाहिजे यासाठी, सी नंबरची. हे उत्तर आलं पाहिजे. पुढे इंग्रजी लॅटिन ग्रीक इथे काय येणार, इंग्रजी स्वतंत्र भाषा आहे, लॅटिन स्वतंत्र आहे आणि ग्रीक स्वतंत्र आहे, तिन्ही भाषा स्वतंत्र आहे. 15 उत्तर काय आलं पाहिजे माहिती का, ही. पाकळ्या पुष्पगुच्छ फुले काय येणार, 16 नंबरचा प्रश्न आहे. मित्रांनो याच्यात काय होणार माहिती का, तुम्ही जर या ठिकाणी बघितलं पाकळ्या सगळ्यात लहान आहे, त्याच्यापासून फुलं बनतायत, फुलांपासून पुष्पगुच्छ बनताय. बघा बरं का, नीट लक्ष द्या, हे प्रत्येक मुद्दा कामाचा आहे तुमच्या. इथे उत्तर तुमचं बी आलं पाहिजे. तिन्हींचं स्पष्टीकरण कळालं की मला सांगा, कळत असं लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जे सोपं आहे ना त्याला मी जास्त वेळ नाही घेते, पटपट पुढे जायचं. आपलं खूप काही बघायचं आहे. उद्या सकाळी लाईव्ह सेशन असणार आहे तुमचे, सकाळी सकाळी लवकर सेशन होतील, 7 वाजता किंवा 7:30 एक 8-8:30 सकाळचे 2 सेशन लाईव्ह सकाळी होते. ओके चलो आगे बघा, हे जरा दिसायला अवघड आहे पण योग्य टेक्निकने सोडवलं सोपं आहे. निरीक्षण करा, संच ये पुरुष, संच बी विवाहित पुरुष, संच सी धूम्रपान करणारे. एकूण पुरुषांपैकी किती पुरुष धूम्रपान करणारे आहेत बघा. तुम्हाला धूम्रपान करणारे इथे दिलंय बघा, सी मध्ये दिलंय धूम्रपान करणारे. मग त्याच्यात तुम्हाला इथे म्हटलं हे की हे पुरुष आहेत, हे विवाहित पुरुष आहेत, ओके धूम्रपान करणारे दिलंय. आता हे याच्यात महिला स्त्रिया पुरुष दोन्ही असू शकतं. धूम्रपान करणारे पुरुष असले पाहिजेत, म्हणजे धूम्रपान करणाऱ्या वर्तुळातही आलं पाहिजे आणि पुरुषच्या वर्तुळात सुद्धा आलं पाहिजे, पुरुषच्या. प्रश्न भारी आहे, फसवणार आहे मला माहिती आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे, धूम्रपान करणारे पुरुष कुठून येतील. इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे, महत्वाचं आहे. बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही मित्रांनो, तुम्हाला पुरुष विचारले, धूम्रपान करणारे विचारले. तुम्ही इथे जर बघितलं संच ए मध्ये एकूण पुरुष दिले, हे जे काय हे सगळे एकूण पुरुष आहे, एवढे सगळे हे एकूण पुरुष आहे बरोबर. 20 आणि 8 28 28 आणि 5 32 एकूण पुरुष किती झाले, 32 तुमचे आहे. धूम्रपान करणारे संच सी मध्ये दिले, 15 आणि 5 20 धूम्रपान करणारे, 15 आणि 5 20 ओके. आणि तुम्हाला काय दिलं शेवटचं काय म्हटलं की धूम्रपान करणारे पुरुष किती. मित्रांनो धूम्रपान करणारे जे पुरुष आहेत ते तुम्हाला त्याच्यात काय काय करावं लागतं बघा ते लक्षात घ्या. इथे तुमचं धूम्रपान करणारे पुरुषांमध्ये बघा, हे धूम्रपान करणारे हे 15 हे पुरुष की स्त्री आहे आम्हाला माहित नाही नक्की, पण धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हे येत आहेत, हे 3 आणि 2 हे 5 येत आहेत, हे 15 मायनस करावं लागेल. म्हणजे हे 3 आणि 2 5 जे काय हेच येत आहेत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये. उत्तर माझं 3 आलं पाहिजे, किती जणांचं आलंय, हे 3 आणि 5 धूम्रपान करणारे. विवाहित नको, विवाहित नको आम्हाला ओके. तुम्हाला धूम्रपान करणारे पुरुष विचारलेले आहेत, बस पुढे जातो मी. पुढचा मुद्दा आहे, हा विवाहित आहेत की नाही काय घेणं नाही आम्हाला, विवाहित असेल तरी चालतील, ती घेतली आपण, ती विवाहित घेतली आपण, लक्षात घ्या ती थोडस ओळ झाला होता. पुढचा प्रश्न आहे, सोबत दिल्या आकृतीतील वर्तुळ रोजगार असलेले लोक दर्शवतात. वर्तुळामध्ये रोजगार आहे, तुमच्या समोर आकृती आहे, नीट लक्ष द्या. अशा आकृत्या बघून एकदम घाबरायचं अजिबात नाही,
त्रिकोणामध्ये कष्टाळू लोक आहे, बघा त्रिकोणात कष्टाळू लोक आहे. चौरस प्रामाणिक लोकांचा आहे, हा चौरस प्रामाणिक लोकांचा आहे. आणि आयत स्त्रिया दर्शवतो, हा आयत जो आहे का हा स्त्रिया दर्शवतो आहे. तुम्हाला विचारलं काय, रोजगार नसलेल्या स्त्रिया, म्हणजे याच्यात बघा या आयतामध्ये काय स्त्रिया आहे, म्हणजे तुम्हाला याच्यात संबंध आहे. रोजगार नसलेल्या म्हणजे रोजगार असलेल्या या दोन या कट करायच्या. मग तुमचं काय येतंय, चार आणि तीन आलं, बघा माझं उत्तर डायरेक्ट येतं चार आणि तीन. 18 नंबरचा प्रश्न आहे, चार आणि तीन, तीन आणि चार, या ठिकाणी उत्तर तुमचं आहे. एक नंबर चाललं पाहिजे, डायरेक्ट आहे, सरळ सरळ आहे, खाडागाडीचा विषय. हा आता ही आकृती काय दाखवते, 20 नंबरची आकृती काय दाखवते, तुम्हाला असं एकमेकात गुंतागुंताई, वकील डॉक्टर पुरुष, हात पाय डोके, कथा कादंबरी, कविता, गायक, वादक, संगीतकार, हे केव्हा येतं माहिती का, एकच व्यक्ती दोन्ही रोल विभावत असेल तर. गुंतागुंत कधी होते ते लक्षात घ्या, 20 नंबरचा प्रश्न आहे. मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, जो गायक आहे ना तोच वादकही असू शकतो, तो संगीतकारही असू शकतो, बस इथे फक्त चारच, इथे फक्त चारच, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही, या ठिकाणी लक्षात घ्या. इथे चार नंबरचंच उत्तर येतं आहे आणि ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न या ठिकाणचा तुमच्या समोरही, हा हा प्रश्न घेऊया आपण, हा 19 नंबरचा प्रश्न काय म्हटलंय बघा. खालील आकृतीमध्ये कोणता भाग अभिनेते दर्शवतो पण जो वकील किंवा राजकारणी नाही, अभिनेते असला पाहिजे बघा, तुम्हाला अभिनेते दिसते पण तो वकील किंवा राजकारणी नको. बघा हे वकिलावाले ना, म्हणजे वकिलावाला हे कटलं राजकारणी नको, हे कटलं म्हणजे राहिला फक्त सी, उत्तर तुमचं डायरेक्ट सी आलं पाहिजे. सरळ आहे, वेन आकृत्यावरचे हे प्रश्न आहे, सगळे टाईप मी तुमचे घेतलेले आहेत, टोटल टाईप या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि हे तुम्ही म्हणाल कशातून घेतलं, हे TCS IBPS बुद्धिमत्ता चाचणीचं हे पुस्तक आहे, ज्ञानदेव वराडे सरांचं हे पुस्तक आहे. तुम्हाला या ठिकाणी एक नंबर देतोय, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ही पुस्तक मिळवू शकतात. 88 88 99 61 16, काय 88 88 99 61 या नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला हे पुस्तक घरपोच भेटून जाईल. TCS आणि IBPS साठीचं सगळं रिझनिंग याच्यामध्ये, आणि प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन आहे सगळ्यात महत्त्वाचं. चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून घ्या. थांबतोय, धन्यवाद.